कोरोना आणि तरुण यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी. औरंगाबादमध्ये जेवढे रुग्ण वाढलेत त्यापैकी 80% रुग्ण हे तरुण आहेत. त्यामुळे तरुणांना तर धोका आहेच, पण घरात लहान मुलांना आणि वृद्धांना कोरोना व्हायलाही तरुणच कॅरियर ठरतायत. औरंगाबादमध्ये तरुणांना सर्वाधिक कोरोना, 1 ते 10 वयोगटालाही कोरोनाची लागण. तरुणांनो, घरात बसा, कोरोनापासून दूर रहा. औरंगाबादेत कोरोनाचा आकडा हजारांच्याही वर गेलाय. त्यात प्रामुख्याने रुग्ण 40 आतले आहेत. 1000 रुग्णांपैकी जवळपास 700 रुग्ण 40 आतले आहेत. धक्कादायक म्हणजे ह्यात 1 ते 10 वयोगटातील रुग्णसंख्याही 86 इतकी आहे. फिरणाऱ्या तरुणांमध्ये लक्षणं दिसत नाहीयेत, मात्र ते कॅरियर ठरत असल्यानं घरातल्या लहानग्यांसाठी आणि वृद्धांसाठी हे धोकादायक ठरतंय. तरुणांमध्ये वाढता संसर्ग निश्चितपणे धोकादायक असो. तरुण अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडतो आणि काही ठिकाणी शहरामध्ये लॉकडाऊन कसा सुरू आहे, कर्फ्यू कसा सुरू आहे, शहरातील रस्त्यांवर काय परिस्थिती आहे हे पाहण्याची उत्सुकतेपोटी सुद्धा तरुण घराबाहेर पडतो आणि त्यामुळे तरुणांमध्ये संसर्ग जास्त होत आहे. दुसरीकडे पोलीस ज्या कारवाई करतायत त्यामध्ये सुद्धा तरुणांचा जास्त भरणा आहे. त्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या संख्येनं प्रादुर्भाव पाहायला मिळतोय आणि औरंगाबाद शहरासाठी ही निश्चितपणे एक धोक्याची घंटा आहे. कंटेनमेंट झोन मध्ये रुग्ण वाढत आहेत. मुख्यत्वे हे जे सगळे रुग्ण आहेत हे सगळे हेल्दी असिम्प्टोमॅटिक आहे. जो यंग क्राऊड आहे तोच याच्यामध्ये आपल्याला जास्त 60 ते 70% तेच पेशंट्स दिसत आहेत. लहान बाळ पण आहेत, मुलं पण आहेत, पण ते त्यांचं उपचार घेऊन रुग्ण कोरोनामुक्त होण्याचंही प्रमाण आपलं चांगलं आहे. तरुणांनी काळजी घ्यायलाच हवी, पण आपल्याला काही होत नाही ह्या थाटात बाहेर पडणार असाल तर घरातले वृद्ध आणि लहानग्यांसाठी तुम्हीच कॅरियर ठराल हे लक्षात घ्या आणि घरीच बसा. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.